कुणाचे आई वडील गेले, कुणाचा भाऊ गेला, तर कुणाचा आई म्हातारपणात आधारच हरपला। ही भयान परिस्थिती ओढावलीये रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इरशाळवाडीमधील गावकऱ्यांवर। गाव झोपेतच असताना काळाने अख्ख्या गावावर एकाएकी खाला घातलाय। इरशाळवाडीवर बुधवारी रात्री 10:30 ते 11:00 सुमारास दरड कोसळली आणि अनेक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली अक्षरशः दबली गेली। या घटनेने पुण्यातील माळीण आणि रायगड मधील तळीये या गावांमध्ये घडलेल्या अंगावर काटा आणणाऱ्या दरड कोसळल्याच्या घटनांची पुनरावृत्ती झालीय। तर माळीण आणि तळीयेमध्ये नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊ। 2014 माळीण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात डिंबे धरणाच्या परिसरात हे एक आदिवासी भागातील गाव होतं। 750 आसपास लोकसंख्या असलेल्या या गावावर 30 जुलै 2014 रोजी पहाटेच्या वेळी डोंगराचा कडा कोसळला। 44 हून अधिक घरं, पुरुष, महिला, लहान मुलं, पाळीव प्राणी, जनावरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली। 6 दिवस ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम अगदी दिवस रात्र सुरू होतं। तब्बल 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले। तेव्हा अनेकांवर अंत्यसंस्कार करायला कुटुंबातील कोणीही जिवंत राहिलेलं नव्हतं। त्यानंतर 2021 पुन्हा रायगड जिल्ह्यातीलच महाड तालुक्यातील तळीये या गावातही या घटनेची पुनरावृत्ती झाली। माळीणप्रमाणे तेथे देखील तेच घडलं। 22 जुलै 2021 रोजी दुपारी 4:30 दरड कोसळली। गावातील 35 घरं जमीनदोस्त झाली। जे कामावर गेले होते तेच जिवंत राहिले। उरलेले सगळे दरडीखाली दबले गेले। ढिगाऱ्यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले। 4 दिवस बचाव कार्य केल्यावर देखील बेपत्ता 31 जणांना मृत घोषित करावं लागलं। त्यानंतर आता पुन्हा इरशाळवाडीने राज्यात तिसऱ्यांदा अख्खं गाव दरडीखाली गाडले गेल्याची घटना घडली। या तीनही घटनांमध्ये पावसाळा, जुलै महिना आणि रात्रीची वेळ हे साम्य आहे। त्यात तळीये आणि इरशाळवाडी ही दोन्ही गावं कोकणातीलच। घटना घडतात, सरकार बचाव कार्य, मदत आणि गावचं पुनर्वसनही करतं, पण अशा घटना वारंवार होऊ नये राज्यात असो वा देशात, असे माळीण, तळीये, इरशाळवाडी पुन्हा निर्माण होऊ नयेत त्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय।